उगत जे विषय लोकांच्या हिताचे नाहीत पण ह्यांच्याकडे कुठले मुद्देच नसल्यामुळं सरकारच्या विरोधात बोलायचं, अशा पद्धतीनं हे काम यांचं चालू आहे. देशामध्ये अखंड देशातील हिंदू धर्माचं दैवत काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉरचा लोकार्पण सोहळा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडला. 2018 ते काम हातामध्ये घेतलं होतं आणि इतकं भव्य दिव्य ते काम झालं, अखंड हिंदुस्थानातील लोकांना ते प्रचंड प्रमाणात आवडलं. त्याच्यानंतर मागच्या महिन्यामध्ये, महिना दीड महिना झाला असेल, उज्जैन जे महाकालचं मंदिर आहे त्या मंदिराचा सुद्धा एक डेव्हलपमेंटचा मोठा आराखडा तिथल्या सरकारनं आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे केला आहे. आता आपल्या राज्य सरकारनं पंढरपूर हे अखंड देशातील गोरगरिबांचं, उपेक्षित वंचितांचं एक आराध्य दैवत आहे, रंजल्या गांजल्यांचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे, तर या ठिकाणाचाही एक विकासाचा आराखडा राज्य सरकारनं तयार केलेला आहे आणि त्यामुळं लोकांना ही गोष्ट आवडलेली आहे. आता होळकरवाडा आणि शिंदेवाडा याबद्दल, होळकरवाडा काय करायचं आहेत ना, होळकर ट्रस्ट आहे, त्यांची सगळी लोकं आहेत, शिंदेवाड्याचे आपले ज्योतिदित्य शिंदेसाहेब आहेत, ते बघतील ना. तुम्ही कशाला उगाच ह्या उचापती करताय, तिथं सगळे ते सक्षम आहेत. होळकर अखंड हिंदुस्थानमध्ये सगळीकडंच त्यांचे वाडे आहेत, हिंदुस्थानभर त्यांचं काम आहे, त्यामुळं काय निर्णय करायचा ते आमची लोकं, होळकर ट्रस्टचे सगळे लोकं निश्चितपणे बघतील. त्यामुळं आता राज्यात कुठले विषयच राहिलेले नाहीत, विषय कुठले उकरून काढायचे. आता विरोधी पक्षामध्ये तुम्ही आहात सरकारमधील लोकं, अरे गोरगरिबांचे काय प्रश्न आहेत ते काढा ना, सरकार आम्ही सरकारमध्ये आहेत, आमच्या काही चुका होत असतील तर ते काढा. उगत जे विषय लोकांच्या हिताचे नाहीत पण ह्यांच्याकडे कुठले मुद्देच नसल्यामुळं सरकारच्या विरोधात बोलायचं, अशा पद्धतीनं हे काम यांचं चालू आहे.